एक फटका परंतु आता देखील केवळ एक डिक्ले स्वरूपाची धाव मिळेल। कुणाल नक्कीच प्रभावित करतोय, अगदी सर्वच भात्यातील फटके या ठिकाणी दाखवतोय। स्वीप असेल, रिवर्स नक्कीच अपेक्षा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय, परंतु आनंद काहीसे नाराज होत आहेत कारण एक धाव तरी यायला हवी होती अशी त्यांची अपेक्षा होती, परंतु निर्धाव चेंडू ज्या ठिकाणी सांगता होते आणि आनंदला स्ट्राईक पासून दूर ठेवलंय, ही काहीशी चिंतेची बाब असेल जावेद इलेव्हन संघासाठी। पुन्हा एकदा चोरटी धाव आणि आता मात्र आनंद या सामन्यातील पहिला चेंडू सामना करतील। मागील सामन्यामध्ये देखील खूप सुरेख फलंदाजी केली होती आणि तीच अपेक्षा असेल जावेद इलेव्हन संघाला। काहीस आगळं वेगळं क्षेत्ररक्षणाची रचना व्यूहरचना या ठिकाणी पाहायला मिळते। मिडॉनचा क्षेत्ररक्षक जो आत होता त्याला आता मात्र बाहेर पाठवलंय। शॉर्ट मिड विकेट एक लावला जातोय, शॉर्ट स्क्वेअर लेग लावला जातोय। पंच मात्र या ठिकाणी दंडित करतायत, हात जमिनीला समांतर, धावा मिळतील अवांतर, एका धावेने धाव फरकात भर, धावल धाव संख्या जाऊन पोहोचली होती सात धावा। नक्कीच काहीसा संतपणे झालेला हा सामना। आता मात्र बॅक फुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा हवाचा संपर्क होत नाहीये। एक धाव मात्र या ठिकाणी केवळ मिळेल आणि एक एक धावेने धावसंख्येत मात्र या ठिकाणी भर पडते, धाव फलक हलता राहतोय। धावसंख्या झाली ती आठ धावा आणि नक्कीच काहीसे खुश असतील साई गुरु कल्याण संघ, कारण मागील सामन्यामध्ये तब्बल 41 धावा कुठल्या होत्या जावेद इलेव्हन संघाने
आणि त्या संघाला मात्र काहीसं जखडून ठेवलंय, काहीसं बांधून ठेवलंय. प्रयत्न करावे लागतील, धावा मात्र जमावावे लागतील. काय फटका खेळलाय परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. आणि ही जमीची बाजू राहिली आहे साई गुरु कल्याण संघाची. मागील सामन्यामध्ये आपण देखील पाहिलं होतं 2 ते 3 चौकार या संघाने अडवले होते आणि या सामन्यातील देखील हा पहिला चौकार जवळजवळ गेला होता, अगदी सीमारेषाजवळ गेला हा चेंडू, मात्र अडवण्यामध्ये यश क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी यश येते. केवळ 1 धाव मिळेल, 9 धावा धावल कवर, चुकीची दुरुस्ती. आणि आता मात्र सीमारेषा भेदून जातोय चौकार. आणि ही खासियत आनंदची, नक्कीच व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना तुमच्या खेळण्यामध्ये नक्कीच असे क्षण येत असतात जेव्हा गोलंदाज हवी होत असतो, परंतु त्याला दिलेला सन्मान आणि त्यानंतर खराब चेंडूवर घेतलेला समाचार नक्कीच तुम्हाला विजया दिशेने घेऊन जात असतो. आणि आता मात्र गोलंदाज काहीसा दबावामध्ये येतो, 1 चौकार आला आणि त्यानंतर गोलंदाजाकडून आलेली ही अवांतर धाव. पुन्हा धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 14 धावा. काहीस महागड षटक पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरेख फटका, तेवढ्याच सुरक्षित रक्षण आणि प्रभावित केलंय साई गुरु कल्याण संघाने, नक्कीच या ठिकाणी प्रभावित केलंय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. तर गोलंदाजी मार्गावर येतोय तो सन्नी, संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात ते सनी. सनीकडनं नक्कीच अपेक्षा असतील कारण दोन्ही फलंदाज अगदी आक्रमण करण्याच्या मनस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आनंद लोके जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच साईगुरु संघ काहीस दबावामध्ये खेळताना पाहायला मिळेल. ही आनंदची नक्कीच खासियत आहे कारण सातत्य त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळतं. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मुंबईमध्ये देखील ते ओळखले जातात. आणि सातत्याने रॉयल संघासाठी, रॉयल चेंबूर संघासाठी देखील त्यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली आहे. तर बॉलिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय. सर्व क्षेत्ररक्षक तुम्ही सीमारेषेजवळ लावू शकता आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू यष्ट्या मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहेत फलंदाज बाद. आनंद चेहरा देखील या ठिकाणी हास्य येते कारण चेंडू खरंच सुरेख होता, अगदी वेगवान चेंडू. शेवटच्या क्षणी त्याने दिशा बदलली आणि यष्ट्यांचा वेध मात्र या ठिकाणी घेतलाय. आनंद लोके तंबूच्या आशाला परततोय. नक्कीच सनीच देखील या ठिकाणी कौतुक करायला हवं कारण आनंद सारख्या फलंदाजाकडून तुम्हाला दाद मिळते. खरंच चेंडू खूप सुरेख होता, अगदी टप्प्यावर चेंडू पडला आणि यष्ट्यांचा वेध मात्र या ठिकाणी घेतलाय. आणि कुठेतरी सनीच्या उंची देखील या ठिकाणी फायदा झालाय कारण जिथे चेंडू पडला होता तिथून यष्ट्यांचा वेध घेणं हे नक्कीच खूप गरजेचं होतं. आता मात्र दिशाहीन चेंडू पंचदंडित करतायत. 1 अवांतर धाव, धावसंख्येत भर होईल. धावसंख्या झाली ती 16 धावा.
आता मात्र सन्मान दिलाय आणि एक चोटी तो मात्र या ठिकाणी मिळेल, धावा तुम्हाला मिळवावे लागतील, धावसंख्येत भर घालावी लागेल। सुरेख फटका, चार धावा। फलंदाज या ठिकाणी बाद आणि खरंच कौतुक करावं लागेल प्रभू सरांचं देखील, अगदी योग्य निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला। आणि रितेश मात्र या ठिकाणी तंबूच्या आशेला परततोय। तर तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय, धावसंख्या झाली ती 22 धावा। काहीच मात्र या ठिकाणी जखडून ठेवलंय जावेद रेबन या संघाला। पहिल्या दोन षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये आलेला 7 धावा आणि दोन बळी मात्र मिळवण्यामध्ये सनीला यश आलं। एकच एक रन आउट झाला, जाऊ दे देऊन टाक एकच मारली ना रन आउटला कमीत कमी। आरोलीचा काय लिहिलंय, अरे तिथे खाली त्याच्या इथं पण लिहि ना सनीच्या समोर, मी तिकडे समोर जो विकेट लिहितोस ना तू तो आरोलीचा। बॉलर हा कृष्णा। तर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथा षटक घेऊन आलाय तो कृष्णा। नक्कीच दुसरं षटक हाताळलं होतं, परंतु 10 धावा खर्च केल्या होत्या। आता मात्र कमबॅक करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल। हितेश आणि सनी ही जोडी मात्र या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना दिसते, प्रयत्न करावे लागतील, रन्स बनावे लागतील, धावा या ठिकाणी जमा कराव्या लागतील, कारण एक 30 धावांचं जरी लक्ष या मैदानामध्ये नक्कीच चॅलेंजिंग टोटल मानली जाते। आता मात्र बॅटची कड घेतली आहे, झेल मात्र या ठिकाणी सुटतोय, परंतु निर्धाव चेंडूची जमेची बाजू म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली, कोणती अतिरिक्त धाव या ठिकाणी गेली नाही। आणि आता मात्र आणखीन एक सुरेख चेंडू, कोरो टप्प्याचा चेंडू होता। आधी त्यांनी फलंदाजाला पाहिलं की फलंदाज पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय, चेंडूचा वेग काहीसा कमी केला आणि दिशा देखील अगदी पायाच्या दिशेने ठेवली।
आणि निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते. सलगचे आलेले दोन निर्धाव चेंडू धावसंख्येला मात्र या ठिकाणी स्थिर ठेवता येत. 22 धावा दा फलकावर साईगुरु कल्याण संघ अगदी कल्याणहून या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित झाले आहेत सर्व खेळाडू. आता मात्र दिशाहीन चेंडू आणि या ठिकाणी पंचदंडित करतायत. तर नक्कीच पंच एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतात की कोणतीही रिव्ह्यू सिस्टम या ठिकाणी नाही आहे, परंतु पंचांच्या लाईनमध्ये म्हणजे विजनमध्ये गोलंदाज झाल्यामुळे पंचांना हा निर्णय देण्यामध्ये काहीसा अडथळा या ठिकाणी येतोय. तर त्यामुळे पंचांचा रिव्ह्यू हा आहे आणि तर नक्कीच कोणताही प्लेयर रिव्ह्यू या ठिकाणी दिला जात नाही आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि कोणतीही अशी विनंती पंचांकडे तुमची ग्राही धरली जाणार नाही हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असेल. वाईड प्लस एक दोन धावा या ठिकाणी मिळतील. मी पुन्हा एकदा सांगतोय या ठिकाणी कोणताही रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. पंचांना खेळाडू मध्ये आल्यामुळे चेंडू दिसला नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी एक खात्री करून घेण्यासाठी या ठिकाणी रिव्ह्यू स्वतःसाठी घेतला होता, त्यामुळे तुमची कोणतीही विनंती अशी ग्राह्य धरली जाणार नाही याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. तर वळूया सामन्याच्या दिशेने. आता मात्र फलंदाज बाद होईल. तर 24 धावा दा फलकावर दिसत आहेत. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. अजूनही 3 चेंडू शेवटच्या षटकातील बाकी. का हुआ काय आलं रे काल
तर सॅम्युअल मात्र या ठिकाणी येत आहेत, काहीसा वेळ मात्र या ठिकाणी घेतला जातोय. तर मुकेश रॉयल आपण आल्याची या ठिकाणी नोंद द्यायची. धन्यवाद. आपला संघ देखील या ठिकाणी तयारी ठेवायचा. तर गचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते, चूक होते. तर शेवटचा चेंडू बाकी आहे. अगदी मोक्याच्या क्षणी झालेली चूक, 28 धावा धाव फलकावरती लगावले जात आहेत आणि ही चूक नक्की किती महाग पडेल हे पाहणं ठरेल. अतिरिक्त आलेल्या 3 धावा आणि सामन्याचं नक्कीच बदललेलं गणित, कारण जिथे 25 धावा असतात तिथे आता 28 धावा धाव फलकावर लगावले जात आहेत. आणि आता मात्र दबाव दिसतोय. अवांतर चेंडू, पंच मात्र जमीन आत समांतर करतायत. एक अवांतर धावण धावफलकात भर होते. 29 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. काहीसा संतवण चाललेला हा सामना, घाई करावी लागेल. पुढे सजावून खेळलाय आणि एका चौकारावरती दुसरा चौकार आलेला फ्री आणि सलगचे आलेले 2 चौकार मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येत आहेत जावेद लिवन या संघाला. जर तो चौकार अडवला गेला असता तर 1 धाव मिळाली असती, फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला गेला असता आणि हा पुढचा चौकार नक्कीच कदाचित आला नसता. तर एक चूक नक्कीच तुम्हाला सामन्यातून बाहेर घेऊन जाते आणि आलेल्या या 7 अतिरिक्त धावा नक्की जे सामन्याचं चित्र बदलून टाकणार आहेत. आणि ती गोलंदाजीचं क्षमता, ती गोलंदाजीचं पाठबळ नक्कीच जावेद इलेव्हन संघाला मिळणार आहे, कारण अप्पू असतील, स्वतः आनंद लोके असतील, त्याचबरोबर सॅम्युअल असतील. तर 3 नावाजलेले वेल एस्टॅब्लिश्ड गोलंदाज या संघामध्ये आहेत, व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळणारे गोलंदाज या संघामध्ये आहेत. त्यामुळे 32 धावा नक्कीच एक मोठं आव्हान, 33 धावा नक्कीच धावफलकावर लगावल्या गेल्यात, तर 34 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल. नक्कीच आनंद लोक यांच्या चेहऱ्यावरती मात्र पुन्हा या ठिकाणी स्मिता असे येत आहे. काहीसा दबावाखाली संघ गेला होता, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती आलेले 2 चौकार पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येत आहेत. आणि साई गुरु संघ मात्र काहीसा नाराज असेल, कारण सामन्यावरती त्यांची पकड तब्बल 22 चेंडूवर मध्ये त्यांची पकड होती, परंतु 2 चेंडू शेवटचे तब्बल 9 धावा खर्च करून गेले आणि या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवरती. नक्कीच या 9 धावा सामन्याचं निर्णय ठरवतात का हे पाहणं ठरेल. तर 24 चेंडू 34 धावांचं आव्हान साई गुरु संघासमोर असेल. तर मगाची सलामी जोडी या ठिकाणी येते, रोहन आणि किरण फलंदाजी मार्कवर येतील. तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील सामना जिंकायचा असेल तर पॉवर प्ले षटक नक्कीच निर्णायक ठरेल. पॉवर प्ले षटकामध्ये येणारा धावा नक्कीच तुम्हाला सामन्यामध्ये विजया दिशेने घेऊन जातील.
तर फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परततोय रोहन तंबूच्या आश्रयाला. तर नक्कीच सॅम्युअल शेवटच्या दोन चेंडूंवरती दोन चौकार लगावले होते आणि आता मात्र पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी बळी मिळवतोय, विकेट मिळवतोय तंबूच्या आश्रयाला, मात्र या ठिकाणी गडीला पाठवतोय. तर कृष्णा या ठिकाणी फलंदाजी मार्गवर येत आहेत, क्षमता आहे कृष्णाकडे देखील. रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळला जातोय. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल, धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. तर 34 धावांचं एक मोठं आव्हान घेऊन अवतरलाय साईगुरु कल्याण संघ. पहिल्याच चेंडूवरती पहिला गडी मात्र या ठिकाणी गमावलेला आणि आता मात्र एक धाव घेण्यामध्ये यश येत आहे. सुरेख फटका, धावबादची संधी बाद आणि कौतुक करावं लागेल अप्पू यांचं, कारण ती संधी त्यांनी निर्माण केली या ठिकाणी. फटक्यामध्ये नक्कीच ताकद कमी होती परंतु फटका अगदी योग्य दिशेने होता आणि त्या ठिकाणी चेंडूची या ठिकाणी फेकी होते आणि किरण मात्र या ठिकाणी तंबूच्या आशेला परत आहेत. तर काही दबावाखाली दडपणाखाली खेळताना साईगुरु संघ दिसतोय. लक्ष जरी मोठं असलं तरी तुम्हाला धावांची सुरुवात या ठिकाणी करावी लागेल. जितू मात्र या ठिकाणी येत आहेत किरणची जागा भरून काढण्यासाठी आणि नक्कीच लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नेहमीच प्रेफर केलं जातं क्रिकेटमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता की एक फलंदाज लेफ्टी आल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये करावे लागणारे बदल, खेळाडूंची होणारी धावपळ आणि गोलंदाजाला देखील आपली स्ट्रॅटेजी आपले प्लॅन्स या ठिकाणी बदलावे लागतात आणि ही सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या संघाकडून. पुन्हा एक धावाची संधी होती परंतु ही संधी मात्र या ठिकाणी गमावली जाते. हितेशकडून होणारी चूक एक धाव देऊन जाईल, धावसंख्येत भर होते, दोन धावा या ठिकाणी धावलका लगावले जातात. तर सनत जयसूर्य आणि रमेश यांची ही जोडी डावखुरी उजव्या हाताची फलंदाजी असणारी जोडी श्रीलंकेने प्रथम अंमलात आणली आणि त्यानंतर जे बदल आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र कृष्णाच्या त्रिफळ या ठिकाणी त्रिफळाचीच होतो, यष्ट्या मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि सुमेश सॅम्युअल मात्र या ठिकाणी प्रभावित करत आहेत. वाईड चेंडू, अवंत चेंडू सांगता या ठिकाणी होते. तर धावसंख्या झाली तीन धावा, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होते परंतु एक धाव या ठिकाणी मिळेल आणि हितेशांना मात्र ही आपली जी चूक त्यांनी शेवटच्या षटकामध्ये केली होती, एक चौकार मात्र त्या ठिकाणी सोडला होता, ती चूक मात्र या ठिकाणी भरून काढावी लागेल. संघासाठी धावा या ठिकाणी जमा कराव्या लागतील आणि ही संधी आहे त्यांच्याकडे आणि नक्कीच ते क्षमता देखील ठेवतात. जर तुम्ही एका नावाजलेल्या संघातून खेळता तर तुमच्याकडे ती क्षमता नक्कीच असते आणि साईगुरु कल्याण हा संघ देखील अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना दिसलाय, अनेक स्पर्धांमध्ये नाव कमवताना दिसलाय. आता मात्र परतावं लागतंय. आनंद लोके गोलंदाजी मार्गवर येतात आणि पहिल्याच चेंडूवरती बळी मिळवत आहेत. तर हितेश यांची जागा भरून करण्यासाठी येत आहेत संघाचे कर्णधार बॉबी. तर विनंती असेल मुकेश रॉयल आणि अंधेरी पॅकर्स, आपण देखील आपले खेळाडू या ठिकाणी तयारी ठेवायचे. तर चालू सामन्यानंतर या ठिकाणी ड्रॉ उडवला जाईल, एक संघ अंतिम फेरीत जाईल तर दोन संघ मात्र या ठिकाणी उपांत्य फेरीचा सामना खेळतील. त्यामुळे ज्या संघांना उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागेल त्यांनी आपले खेळाडू या ठिकाणी तयारी ठेवायचे. गोविंद
तर अंधेरी पॅकर्स कोण आहे का अजून इथे? कोण आहे ते? कोण नाही? तू अंधेरी पॅकर्स आहे आणि मग मुकेशचा कोण आहे ना अजून? तर अंधेरी पॅकर्सचा प्रतिनिधी या ठिकाणी आलाय मुकेश रॉयल आपला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद. तर गोलंदाजी मार्गावर रितेश येत आहेत. विक्रोळी परिसरातील एक नावाजलेला गोलंदाज सातत्याने रॉयल चेंबूर संघातून देखील खेळत असतो. जीवन सात धावा दा फलकावर. तर आपल्या विभागातील एक नावाजलेला आवाज ज्यांच्या आवाजाची जादू अगदी कर्नाटक गोवापर्यंत पोहोचलेली आहे, सात समुद्रापार दुबईपर्यंत पोहोचली आहे, असे आमचे सर्वांचे लाडके समालोचक मान्य श्री चंद्रकांतजी शेट्टे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी मंचावरती यायचं आहे. 2 मिनिटं सर. तर सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. अगदी ज्यांची कॉमेंट्री ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी दूरवरून लोक सामने पाहायला येतात, त्यांची समालोचन पाहण्यासाठी समालोचन ऐकण्यासाठी असे आपल्या वटवाडीचा लाडका आवाज चंदू सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी स्पर्धेच्या वतीने स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल त्यांनी मंचावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. तर वळूया सामन्याच्या दिशेने. तर 34 धावांचा पाठलाग करताना काहीशी दमछाक या ठिकाणी होते. तर आम्ही सगळेच त्यांचा आवाज ऐकण्यासाठी नक्कीच उत्सुक आहोत. तर यानंतर होणारे जे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी सामने असतील तर त्या सामन्यांसाठी आपण नक्कीच त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तर 9 चेंडू असेल आणि अतिरिक्त 9+1 एक अतिरिक्त धाव देखील या ठिकाणी मिळते. आणि सामना मात्र या ठिकाणी संपतोय. सामन्याची या ठिकाणी सांगता होते जावेद इलेव्हन हा संघ मात्र या ठिकाणी अंतिम 3 संघांमध्ये जाऊन पोहोचतोय. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन. तर पराजित संघाचं देखील या ठिकाणी मनापासून आभार. आपण या ठिकाणी आलात, आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवलीत, खूप सुंदर खेळ केलात, परंतु अपयश आपल्या भद्री आलं. तर आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असतील. तर जावेद इलेव्हन संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचंय. त्याचबरोबर मी विनंती करेल सॅम्युएल यांना आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मी चंदू सरांना विनंती करेल जावेद यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर चालू सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच सॅम्युएल. तर अगदी शेवटच्या क्षणी आले 2 चेंडू बाकी असताना सलगचे आलेले 2 चौकार नक्कीच जावेद इलेव्हन संघाला सामन्यामध्ये घेऊन आले. आणि त्यानंतर हाताळलेलं पहिलं षटक 2 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. तर मी यानंतर विनंती करेल आपला सगळ्यांचा लाडका आवाज चंदू सरांना पुढील समालोचनासाठी. धन्यवाद. धन्यवाद. बस इथे